नमस्कार, मी संगीता, संगीतास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. मी आज तुम्हाला पापलेट याची रेसिपी करून दाखवणार आहे. चला तर सुरुवात करूया. पापलेट घेतलेले आहेत 3 मी. आता ह्याला मी मसाला लावून घेणार आहे वाटण. तर वाटण्यासाठी काय काय लागतं ते मी तुम्हाला सांगते. आले, लसूण, एक मिरची आणि कोथिंबीर हे मिक्सरमध्ये मी ह्याचं वाटण करून घेते. आता सर्वप्रथम वाटण तयार झालेलं आहे आपलं. आलं, लसूण, कोथिंबीर आणि मिरची असं ह्याचं वाटण केलेलं आहे. आणि यामध्ये आता चटणी, मीठ, हळद आणि लिंबू घालायचं आहे यामध्ये. आता यामध्ये चटणी, मीठ आणि हळद हे सगळं हे करून एकजूळ करून घ्या मिक्सर एकदम असं मसाला सगळा. आणि आपण पापलेट लावून घेऊया सगळा मसाला. हातानं व्यवस्थित लावून घ्यायचं. आता थोडासा लिंबू पिळायचा त्यामध्ये सगळीकडे. हाताने एकजीव करायचं सगळं व्यवस्थित असं. आणि पापलेटला, प्रत्येक पापलेटला लावून घ्यायचं. प्रत्येक मसाला व्यवस्थित असं सगळीकडून लावून घ्यायचं. दोन्ही बाजूने लावून घ्यायचं व्यवस्थित असं. तिन्ही माशांना मी एकदम आलं, लसूण, कोथिंबीरची पेस्ट, तिखट मीठ, हळदची पेस्ट लावून ठेवलेली आहे. 21 ते 25 मिनटं मी तसंच ठेवणार आहे आणि नंतर तेलामध्ये फ्राय करणार आहे. मासे आपले चांगले मुरलेले आहेत बघा व्यवस्थित असे. आता ह्याच्यासाठी कोटिंग तयार करण्यासाठी मी मसाला तयार करते. सर्वप्रथम मी अर्धी वाटी रवा घेतला आहे, थोडंसं लाल तिखट, हळद आणि मीठ. मीठ हे थोडं घालायचं कारण आपण मसाला लावताना मीठ घातलेलं आहे, त्यामुळं थोडंसंच मीठ घालायचं. आणि सगळं एकजू व्यवस्थित करायचं. व्यवस्थित एकजू असं करायचं. आणि आता प्रत्येक पापलेटला लावून घ्यायचं दोन्ही साईडनं. दोन्ही साईडने व्यवस्थित लावून घ्यायचं पापलेट रवा. व्यवस्थित असं लावून घ्यायचं. दोन्ही साईडनं झालेलं आहे आपलं. असे तिन्ही पापलेट लावून घ्यायचे व्यवस्थित. असे रवा लावून घेतलेला आहे दोन्ही साईडला. आता तेलामध्ये फ्राय करूया आपले पापलेट. तवा गरम झालेला आहे आपला. पूर्ण व्यवस्थित असं तेल सोडून घेऊया. तेल गरम झाले की यामध्ये जे पापलेट आहेत रव्यामध्ये मिक्स केलेले ते घालून घेऊया. व्यवस्थित असे हे करायचे, लावून घ्यायचे, तळून घ्यायचे व्यवस्थित असे. मीडियम गॅस करून खरपूस असे भाजून घ्यायचे आता. आणि साईडनं असं वरून थोडंसं तेल हे करायचं. आपला मासा तेलामध्ये फ्राय होतोय व्यवस्थित. उठून घेऊया. वा मस्त बघा किती छान भाजलेला आहे आपला मासा, एकदम छान असा मस्त. मीडियम गॅस करून 5 मिनटं आपला पापलेट तेलामध्ये फ्राय करायचा. तेल कमी वाटलं असेल तर थोडंसं अजून तेल घालून घ्यायचं. मस्त छान झालेला आहे आपला मासा. बघा किती सुंदर कलर आलेला आहे त्याचा. आणि छान असं खरपूस भाजतोय. खरपूस भाजले की कच्चा राहत नाही आहे, एकदम आतमध पण चांगला वाफवतो आपला पापलेट. आपला पापलेट एकदम झालेला आहे, एकदम व्यवस्थित असा वाफवलेला पण आहे. चला आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया. गॅस बंद करूया आणि डिशमध्ये आपला पापलेट काढूया. वाव मस्तच झालेला आहे आपला पापलेट तयार. डिशमध्ये पापलेट काढलेला आहे, तयार आहे, खूप छान झालेला आहे, मस्त आणि टेस्ट पण झालेला आहे. आपला पापलेट तयार झालेला असेल. तुम्हाला माझा व्हिडिओ नक्की आवडला असेल, हो ना? तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपी पाहायला मिळते. थँक्यू. कसा वाटला ते नक्की कमेंट करून मला सांगा हां. आणि तुम्ही नक्की करून बघा ही रेसिपी.